हॅलो फ्रेंड्स, मी प्रीती अनिल अनंतवार आपले या चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण वेगळ्या प्रकारची चटणी पाहणार आहोत. आपण नेहमी चटणी बनवतोच, पण आज पौष्टिक चटणी बनवणार आहोत आपण. त्यासाठी मी इथे जेवढे पण साहित्य घेतलेले आहेत ते सर्व साहित्य पहिल्यांदा तेल न टाकता भाजून घेतलेले आहे. एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, एक वाटी भाजलेले जवस हे तेल न टाकताच भाजून घ्यायचं आहे. यासोबतच मी इथे अर्धी वाटी कढीपत्ता घेतलेला आहे, हे सुद्धा तेल न टाकता कढीपत्त्याची पानं भाजून घेतलेली आहे. अजून आपण मिरच्या घेतलेल्या आहे 5 ते 6 लाल मिरच्या, 2 चमचे धने हे पण भाजून घेतलेले आहे, आणि 2 चमचे जिरे. अर्धी वाटी भाजून घेतलेला खोबराकीस, 1 वाटी भाजलेला तीळ. त्यासोबतच यामध्ये मी इथे लसणाच्या पाकळ्या पण घेतलेल्या आहेत 10 ते 12. हे सर्व मिश्रण भाजून घेतलेलं आहे फक्त लसूण सोडून. एका मिक्सरच्या पॉटमध्ये 1 वाटी शेंगदाणे आणि जेवढे पण आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे, अर्धी वाटी भाजलेला खोबरा, कारळ असेल तर तुम्ही तेसुद्धा टाकू शकता भाजून, 1 वाटी भाजलेले तीळ हे सुद्धा भाजून घेतलेलं आहे, 1 वाटी भाजलेला जवस, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ह्या कच्च्याच टाकायच्या आहेत, किंवा तुम्ही तेलामध्ये पण परतू शकता. कढीपत्ता, धने, जिरे आणि 5 ते 6 लाल मिरच्या हे सर्व मिश्रण भाजून घेतलेलं आहे आणि पॉटमध्ये टाकलेलं आहे. यासोबतच 1 चमचा मीठ टाकायचं आहे. आता हे सर्व मिश्रण मिक्सरमधून फिरून घेऊया. तुम्ही पाहू शकता मी इथे मिश्रण बारीक फिरून घेतलेलं आहे. तुम्हाला जाडवडत असेल तर तुम्ही जाडसर पण चटणी करून घेऊ शकता. या चटणीमध्ये टाकण्यासाठी मी लाल तिखट वापरलेलं आहे, काश्मीरी लाल तिखट आहे हे. यामुळे आपल्या चटणीला कलर पण खूप सुंदर येईल आणि आपली चटणी तिखट पण लागणार नाही. या चटणीमध्ये लाल तिखट चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि सर्विंग बाउलमध्ये मी इथे चटणी काढून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे काश्मीरी लाल तिखट वापरलेले असल्यामुळे आपल्या चटणीला कलर पण खूप सुरेख आलेला आहे आणि तिखट पण झालेली नाही आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे आणि खाण्यामध्ये सुद्धा ही तेवढी टेस्टी झालेली आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे. ही चटणी आपण रोजच्या जेवणामध्ये तर वापरू शकतो, पण भाकरीसोबत पोळीसोबतसुद्धा ही खूप छान टेस्टी लागते. तुम्ही पण याची रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.